तुमची मॅच? एक तर तूच लेट आलीस. अरे आताच लेक्चर झालं मॅथ्सच. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही, आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी. आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा, पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. यावर्षी पालख्यांचा थरार रद्द. पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके. विटा शहरातील ऐतिहासिक पालखी शर्यत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्याची माहिती विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर उघडण्यास, धार्मिक उत्सव करण्यास शासनाने अजून परवानगी दिली नाही. लोकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने यावर्षी पालखी शर्यत होणार नाही. लोकांनी काळजी घ्यावी, लॉकडाऊनचे नियम पाळावेत व असे आवाहन विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी वज्रधारी न्यूजशी बोलताना केले. दरवर्षी विटा शहरात पालख्यांची शर्यत होते. रेवण सिद्धांच्या पालख्यांचे शर्यतीची परंपरा मोठी आहे. अवघ्या पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी हा पालखी शर्यतीचा थरार अनुभवता येणार नाही. आता उद्या नवरात्र उत्सव सुरू होत आहे. नवरात्र उत्सव त्याप्रमाणे दसरा, विजयादशमी यानिमित्त विटामध्ये पालख्यांची शर्यत दसरा दिवशी असते. त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात मॉब जमावजमत असतो. सध्याचं जे वातावरण आहे करोनाच्या अनुषंगानं, करोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. विट्यात दररोज 30-35 पेशंट सापडत आहेत किंवा तालुक्यात सापडत आहेत. ही सर्व पार्श्वभूमी घेता आणि प्रशासनात जो लॉकडाऊनचा नियम जो लागू झालेला आहे त्याचप्रमाणे माननीय CM साहेबांनी पण मंदिरांच्या विषयी अजून कुठलाही आदेशाचं प्राप्त म्हणजे दिलेलं नाही. त्यामुळं त्या अनुषंगानं विट्यातली जी रेवणसिद्धीची पालख्याची जी मिरवणूक ही शर्यत असते त्या शर्यतीच्या वेळेस खूप मोठ्या प्रमाणात जमावजमत असतो. त्या अनुषंगानं 13 तारखेला सर्व दोन्ही मंदिराचे ट्रस्टचे लोक तसेच विविध पदाधिकारी तर राजकीय नेते यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये प्राणसाहेबांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार साहेब, DYSP साहेब व सर्व नागरिक यांच्या समक्ष मीटिंग झाली. मीटिंगमध्ये प्रशासनात भूमिका आपली क्लिअर केली की सर्व जी परिस्थिती पाहता आपल्याला यावेळेस थोडासा आपल्या भावनावरती मरोड घालून दरम्यानच्या काळात विटाची जी पालखीची शर्यत असते ती कुठली शर्यत आपल्याला भरवता येणार नाही अशी प्रशासन त्यांना सांगितल्यानंतर सर्व गावकऱ्यां देखील त्यात जागरूक होते व सर्व ग्रामस्थ किंवा सर्व ते ट्रस्टचे लोक यांनी पण सांगितलं की आम्ही देखील असाच निर्णय घेतलेला आहे की सर्व वातावरण पाहता आपल्याला अजून करोना प्रसार झालेला आहे त्याच्यात आणखी आपल्या कुठल्या काही चुकीमुळं प्रसार होऊ नये म्हणून सर्वांच्या सर्वांमध्ये पालखीची शर्यत विट्यातली जी होती ती खूप महाराष्ट्रात प्रख्यात आहे. ती शर्यत सर्व सामंजस्य नागरिक व प्रशासन यांच्या एकत्रित निर्णयानं यंदा रद्द केलेली आहे. त्यामुळं
भाविकांना सर्वांना जनतेला माहीत व्हावं की असा निर्णय झालेला आहे. विनाकारण काही लोकांना उत्सुकता असते आणि ते लांबून कुठेतरी विट्यामध्ये येतात. सर्वांसाठी एकच सूचना आहे, यंदाच्या वर्षी जी विट्यातली खूप मोठ्या प्रमाणात भरणारी पालख्यांची जी शर्यत असते तो उत्सव यावेळेस कुठला होणार नाही. त्याचप्रमाणे रावण दहन जो कार्यक्रम असतोय मैदानामध्ये तो देखील यंदा रद्द केलेला आहे. विविध मोबाईल कंपन्यांचे माहेर घर निखिल मोबाईल शॉपिंग खानापूर. कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर बंपर ऑफर, ही सुवर्ण संधी सोडू नका. आता नाही तर कधीच नाही. पहिले बक्षीस सॅमसंग A70S मोबाईल, दुसरे बक्षीस 40 इंची स्मार्ट टीव्ही, तिसरे बक्षीस 200 लिटर फ्रीज, चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सेमी ऑटोमॅटिक, पाचवे बक्षीस राजाराणी कपाट, सहावे बक्षीस रेडमी 9A, सातवे बक्षीस 40 ग्राहकांना अप टू 5000 पर्यंत गिफ्ट. स्वस्तात मोबाईल दुरुस्ती करून मिळेल. आमचा पत्ता मेन बाजारपेठ, राजदीप कॉम्प्लेक्स, खानापूर. प्रोप्रायटर निखिल हसबे.